नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपी आणि फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नॉनव्हेज रेसिपीजसाठी बऱ्याच रिक्वेस्ट येत होत्या, मला बरेच कमेंटसुद्धा आले. तर आज एक स्पेशल, खूप सोपी आणि घरी उपलब्ध साहित्यात बनवता येणारी अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर हे चिकनचं स्टार्टर बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघूया. तर सगळ्यात आधी मी साधारण 350 ग्रॅम इतकं बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून त्याच्यानंतर त्याचे साधारण मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे 1 टेबलस्पून इतकं मीठ. त्यानंतर 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट वापरायची आहे. तर मी रेडीमेड पेस्ट वापरते आहे, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही घरी बनवूनसुद्धा वापरू शकता. त्यानंतर 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा धने पूड, 1 चमचाभर जिरे पूड, 1/2 चमचा गरम मसाला, 1/4 चमचा काळी मिरी पूड, त्यानंतर थोडीशी मी इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर ती अशा पद्धतीने बारीक चिरून घालायची, खूप मस्त याच्यामुळे टेस्ट येते. आणि 1/2 लिंबाचा रस. आता हे सगळं मिश्रण जे आहे ते लावल्यानंतर, हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी. आणि मिक्स करण्यापूर्वी एक गोष्ट जी मी विसरले होते ती मी ॲड करते, ती म्हणजे हा लाल कलर, हा टोमॅटो फूड कलर आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर थोडासा लालसर रंग हवा असेल तर तुम्ही घालू शकता, अवॉइड करायचा असेल तर नाही घातला तरी चालेल. यामुळे चवीमध्ये काहीही फरक पडत नाही, चव अगदी अप्रतिमच लागते, कलर तुम्ही घाला किंवा नका घालू. तर हे आता आधी मी हे मसाले मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे साधारण 3 ते 4 चमचे इतपत, म्हणजे 1/2 वाटी इतकं दही. दही घातल्यानंतर सुद्धा हे जे आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर साधारण आपल्याला 2 तास तरी हे मॅरिनेट करायचं आहे. तर 2 तासासाठी मी हे फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवणार आहे. अशा पद्धतीने झाकून तुम्ही फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवू शकता. आता 2 तास झालेले आहेत, आपलं हे जे मिश्रण आहे ते छान मॅरिनेट झालेलं आहे, पाणी सुटलेलं आहे चिकनलासुद्धा, ते तुम्ही दिसतंय आपल्याला, बघू शकता. त्याच्यानंतर यामध्ये घालणार आहे साधारण 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ आणि 4 चमचे कॉर्नफ्लोअर. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ हे नंतरच घालायचं, जेव्हा तुम्ही तळणार तेव्हाच घालायचं आहे. जर तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडीशी अजून घट्ट करायची असेल तर तुम्ही 1/2 चमचा तांदळाचं पीठ अजून घालू शकता, काही हरकत नाही आहे. तुमच्या अकॉर्डिंग ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता मी पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. कुठलीही गोष्ट, कुठलंही तळण जेव्हा आपण बनवतो तर ते कमी तेलकट व्हावं, कमी तेल प्यावं, यासाठी या अशा पद्धतीने तेल जेव्हा आपण गरम करतो तर त्याच्यामध्ये चिमूटभर किंवा 1/2 चमचा मीठ घालायचं आणि त्याच्यानंतरच जे काही आपण तळणार आहोत ते तळायचं. आता हे पीसेस मी मध्यम गॅसवरती तळून घेते. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. हाय फ्लेमवर तुम्ही तळलं तर वरून तळल्यासारखं दिसतं पण आतमध्ये जे आहे ते कच्चं असतं चिकन, तर त्यासाठी मध्यम, लो ते मीडियम फ्लेमवरती तुम्ही हे तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे रंग बदललेला आहे आणि एका टिश्यू पेपरवरती मी हे काढून घेते. खूप छान कुरकुरीत, अगदी चवदार असं लागतं. आणि तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा असंचसुद्धा खाऊ शकता. अप्रतिम टेस्ट आहे, नक्की ट्राय करून बघा. अजून अशा कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर स्नेहपूर्ण रेसिपी या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.